श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि आपण आपल्या पित्रांसाठी भरपूर उपाय करत आहोत भरपूर सेवा करत आहोत प्रत्येक घरामध्ये आपल्या पित्रांचे पित्रजीव घातले जात आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा हा दही भाताचा उपाय सांगणार आहे पितृपक्षामध्ये कधीही तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्हाला हा दही भाताचा उपाय करायचा आहे घरामध्ये वास्तुदोष आहेत घरामध्ये पितृदोष आहेत घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे घरामध्ये नजरबाधा आहेत नजरदोष आहे शत्रुबाधा आहेत शत्रुदोष आहेत इतर अधिक कोणत्या पिढा आहेत कर्णीबाधा आहेत ह्या सर्व ज्या बाधा आहेत आणि हे सर्व जे काही तुम्हाला त्रास होत आहे या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला हा दही भाताचा उपाय करायचा आहे इतका प्रभावी असा हा उपाय आपल्या आयुष्याचं कल्याण करून जाईल इतका प्रभावी उपाय आहे हा भात आपण कशासाठी वापरतो तुम्हाला माहीत आहे दही हा आपण नजर काढण्यासाठी वापरतो दही हा आपण आपल्या पित्रांसाठी वापरतो दही भाता आपल्या घरावरती झालेली करणी बाधा काढण्यासाठी वापरतो दही भाताचे उपाय किती करावे तेवढे कमी आहेत त्यामुळे दही भाताचे पितृपक्षामध्ये हा जो मी तुम्हाला आज उपाय करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा उपाय आपल्याकडनं झालाच पाहिजे अतिशय प्रभावी हा उपाय आहे आता ज्यावेळेस आपल्याला हे त्रास होतात ना तर ह्या ता त्रास कसे होतात आपल्याला बघा घरामध्ये अडचणी येतात कोणतंही काम हातात घ्या व्यवसाय हातामध्ये घेतला तर त्या व्यवसायात आपल्याला यशाची प्राप्ती होत नाही नोकरी करायला गेलं तर नोकरीमध्ये यशाची प्राप्ती होत नाही प्रमोशन होत नाही पगार वाढ होत नाही मुलांच्या बाबतीत काय होतं मुलं अभ्यास करत नाहीत अभ्यासाकडे लक्ष देत नाही मुलांच्या अनेक समस्या आपल्याला येतात मुलं हट्टी होऊन जातात तापट होऊन जातात आणि आगाऊ पण होऊन जातात ह्या अशा अनेक समस्या आपल्यासमोर येतात घरामध्ये छोट्या कारणानं खूप मोठ्या भांड्याने होऊन जातात सतत कलह सतत भांडण सतत नजर दोष सतत काही ना काही त्रास आपल्याला होतच असतो हे त्रास दूर करण्यासाठी आपल्याला हे प्रभावी उपाय करायचे असतात किती प्रभावी उपाय आपण करतो हे आपले पित्र बघत असतात ह्या पंधरा दिवसामध्ये आपले पित्र जे असतात पृथ्वी तलावरती असतात यमराजापासून ते ह्या पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि बघत असतात माझ्यासाठी कोण काय करतंय माझ्या तिथींना माझं स्मरण कोण करते ह्या गोष्टी आपले पित्र बघत असतात त्यामुळेच आपल्याला हे काही उपाय करायचे असतात यामुळे आपल्या पित्रांनाही शांती मिळते त्यांच्या मनाचीसुद्धा शांती होते आणि सर्व आपले पितृदोषसुद्धा दूर होतात जीवनामध्ये कितीही संकट असू दे हा उपाय नक्की करा काय करायचं आहे थोडासा दही भात शिजवायचा आहे दही भात शिजवायचं म्हणजे अळणी भात शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही त्यानंतर तो भात थंड झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं दही मिक्स करायचं आहे दही मिक्स केल्यानंतर काय करायचं आहे आपल्या घराचा मध्यभाग बघायचा आहे तुमच्या घराचा केंद्रबिंदू कुठे येतो तिथे तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटवरती आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आता काय करायचं आहे थोडंसं खाली पाण्याचं मंडल तयार करायचं आहे बोटांच्या सायने पाण्याचं मंडल म्हणजे बोटाच्या साह्याने खाली एक चौकन छोटंसं चौकन तयार करायचं आहे त्यावरती आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आणि ह्या प्लेटवरनं तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे ओम नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत आपल्याला तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे पितरांचं तुम्हाला नाव माहीत असेल तर पितरांची नावं घ्या किंवा मग फक्त ओम पितृदेवाय नम ह्या मंत्राचा जप करा अकरा वेळेस किंवा तुम्हाला यथाशक्ती जमेल तेवढ्या वेळेस किंवा मग तुम्ही पितृस्तोत्र जे असतं तर त्याचं पठण केलं तरी चालेल हा उपाय आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून करायचा आहे तुम्ही बसल्यानंतर तुमची पाठ ही उत्तर दिशेला होईल आणि तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला होईल अशा प्रकारे आपल्याला बसायचं आहे हा उपाय आपल्याला दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही जमला तरीही करायचं आहे आता बघा काय करायचं आहे आता ही जी प्लेट आहे आता पाणी समर्पित केलं आपण त्यानंतर आपल्या पित्रांचं स्मरण केलं पित्रांना आपण त्यांचं आव्हान केलं तर हे सर्व झाल्यानंतर ही प्लेट आपल्याला उचलायची आहे प्लेट उचलल्यानंतर आपल्याला ही प्लेट आपल्या बाल्कनीमध्ये ठेवायची आहे गावाकडे राहत असाल तर समोर आपल्या घराच्या समोर जागा असते तिथे ठेवा शहरामध्ये राहत असाल तर बाल्कनीमध्ये ठेवा टेरेसवरती ठेवा गॅलरीत ठेवा कुठे तुम्हाला ठेवायला एकदम व्यवस्थितपणे जागा असेल तिथे ठेवा असं क का करायचं आहे कावळे येतील आणि कावळे ते जे काही आपण भात त्यांच्यासाठी शिजवला आहे तर ते खाऊन घेतील आपले पित्र कशा रूपामध्ये पितृपक्षात आपल्याकडे येतात तर कावळ्याच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे येतात त्यामुळे कावळे येथील अनेक पक्षी पशूंच्या स्वरूपामध्ये ते आपल्या घराकडे येतात त्यामुळे आपल्याला हे उपाय आवर्जून करायचा आहे आणि हा भात आपल्याला रात्रभर तिथे टेरेसवरती ठेवायचा आहे बाल्कनीत ठेवायचं आहे घराच्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पक्ष्यांनी खालेला असेल तेवढा भात त्यामध्ये दे राहून द्यायचा दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर उरलेला भात एखाद्या झाडाखाली आपल्याला टाकून द्यायचा आहे आपल्या घरा घरातच झाडाखाली नाही टाकायचा घराच्या बाहेर गेल्यानंतर खूप मोठे मोठे झाडं असतात मग तुम्ही तो भात एखाद्या तुमच्या आसपासच्या झाडाखालीसुद्धा टाकू शकता तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे पण आयुष्याचं सोनं करून जाणारा हा उपाय आहे खूप खूप प्रभावी असा हा उपाय आपल्या सर्वांच्या आयुष्याचं सोनं करेल तर नक्की आवर्जून हा उपाय करा तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी दुःख दारिद्र्य किती मोठे दारिद्र्य आहे किती संकट आहे तर ते सर्व संकटेसुद्धा दूर होण्यासाठी मदत झालेली आहे आणि सर्व दारिद्र्य दूर झालेले आहे बघा ज्या वेळेस हे दोष आपल्याला असतात ना तर कधीच आपली प्रगती होत नाही त्यामुळे हे दोष प्रथम दूर करा आणि त्यानंतरच मग हे जे, जे काही आपल्याला आपली प्रगतीसाठी मार्ग दिसतील कुठून तरी लक्ष्मीचे मार्ग दिसतील घरामध्ये लक्ष्मी येणारी दिसतील स्थिर होईल घरामधली अलक्ष्मी बाहेर जाईल तर त्यासाठीच आपल्याला हे प्रभावी उपाय करायचे असतात उपाय समजला नसेल तर कमेंटमध्ये विचारण्याचा प्रयत्न करा तर चला झालेली सेवा महाराजांचे चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ